लातूरच्या निलंगा न्यायालयात राज ठाकरेंच्या अटक वॉरंटबाबत आज सुनावणी होणार आहे. 16 वर्षापूर्वी म्हणजेच 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसची जाळपोळ आणि तोडफोड केली होती. या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हा दाखल झाला होता, ज्यात राज ठाकरे यांचाही समावेश होता. राज ठाकरेंना प्रत्येक तारखेला निलंगा न्यायालयात येणं शक्य नसल्यानं हे प्रकरण वर्ग करण्याची विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती. त्यावेळी त्यांना जामीनही देण्यात आला होता, मात्र तारखेला हजर राहत नसल्यानंच न्यायालयानं राज ठाकरे यांना पुन्हा अटक वॉरंट जारी केलेलं होतं. यासंदर्भात आता आज सुनावणी होणार आहे. यावेळी राज ठाकरे उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.